आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात खोकी धारकांना हकलून लावण्याचा प्रयत्न अयशस्वी, भाजपाचे नेते कडाडले. हिम्मत असेल तर खोकी काढून दाखवा, मुख्याधिकारी आणि PWD चे अधिकारी नमले. जयसिंगपुरात पुन्हा हुकुमशाही सुरू झाली आहे, त्याचाच परिणाम गोरगरीब कष्टकरी श्रमिकांची खोकी बंद पाडून उपासमार करण्याचा कुटील डाव, असा घणाघाती आरोप गुरुवारी झाला. जयसिंगपूर शहरात 550 ते 640 आसपास खोकीधारक व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांची दररोजची उलाढाल लाखो रुपयात आहे. या व्यवसायावर खोकीधारकांचं कुटुंब, वेगवेगळ्या कंपन्यांचे उत्पादक, मार्केटिंग प्रतिनिधी एक मोठं जाळं अवलंबून आहे. मात्र शहरातील नेते अतिक्रमणाच्या नावाखाली बंद पाडण्याचा कट रचला आहे, असा आरोप गुरुवारी झाला. आमचा विरोध नाही अतिक्रमण करणार, त्यांचे अतिक्रमण कुणातरी एखाद्याचं खोटा खोका हलवाय लावलं म्हणून सगळ्यांना शिक्षा देऊ नका. माझं मत असं आहे की गावातलं सगळंच करा ना अतिक्रमण, हीच का करताय? सुंदरमुदी ना शहर, शताब्दी महोत्सव साजरा करणार आहे तुम्ही, खोक्याचं मला मान्य आहे. गावात बंगले आहेत, पाठिंबा अतिक्रमण सरसकट आहेत, येतात यांचा पोलीस स्टेशनचा आहे, भले सरकार कॉन्ट्रॅक्ट नाही पाठिंबा म्हणून कुठंतरी एक गाडी कुणी जर काढायला लावली असेल पुतळ्यासमोर येत्या म्हणून. कुणाच्या आता सन्मान राष्ट्रीय पुरुष आहे म्हणून सगळ्या पोके धारकांना तुम्ही जबाबदार धरू नका. नंबर वन, B&C काढू देऊ बघू आम्ही, तुम्ही त्या भानगडीत पडू नका. जयसिंगपूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता VD शिंदे यांनी खोकी धारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा लागू केल्या होत्या. नगरपालिका मुख्याधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि कोल्हापूर सांगली जो रोड आहे त्या रोडवर समूह जेवढे आहेत, हा रहदारीचा रस्ता असल्यामुळं आणि परवाचा एक अपघात झाला, त्यानंतर आमदार साहेबांनी मीटिंग घेतली, कर्मधर्मसेवकांना मी नव्हतो त्या मीटिंगला, पण काही शिस्त लावा या सूचनेप्रमाणे मग आमची अधिकाऱ्यांची बैठक झाली, संयुक्तिक बैठक, आणि कोल्हापूर सांगली रोडवरच्या सन्मुख असणाऱ्या खोकेधारकांना, गाळेधारकांना किंवा जे अनाधिकृत अतिक्रमण केलेलं आहे अशांना नोटिसा द्या. ऑलरेडी सार्वजनिक बांधकाम खात्याने नोटीस दिलेलीच आहे आणि शुक्रवारी सकाळी आपण सर्वांचं काढू, त्याप्रमाणे काल आम्ही नोटीस दिलेली. ही सांघिक प्रक्रिया आहे, कोणाच्या एकट्याची नाही. या घटनेचं वृत्त समजताच हातावरचं पोट असलेल्या गरीब खोकी धारकांच्यात अस्वस्थता पसरली. शुक्रवारपासून खोकी काढली जाणार, आमच्या कुटुंबाचं काय होणार, उदरनिर्वाह कसा चालणार, असे अनेक प्रश्न खोकी धारकांच्या समोर उभारली. परिणामी खोकीधारकांनी मदतीला कुणीच येत नाही म्हटल्यावर भारतीय जनता पार्टीचा आसरा घेतला. तिथला अतिक्रमण करायला तयार नाही, तुम्ही एक दिवसात रात्रीत करा. तुम्हाला मी फोन केलेला, एक महिना मदत द्या, आम्ही संबंधित ह्याच्याशी बोलतो, तुमच्याशी बोलतो, त्यांना सोडा बोलायचं. मी तुम्हाला काय म्हटलं, बोलू आपण, चर्चा करून त्याचा मार्ग पडेल. नोक करू नका म्हटलं तर मी एवढं फास्ट करतो, कारण आम्हाला मिळेल हे नाही, स्टॉप नाही. मॅम नम्र शाना माणूस सुसंस्कृत आहे, पण त्याच्या पुढचे स्टेप आमची वेगळी आहे. मला इकडे आंदोलनात शिक्षा झालेली आहे, आलेली आहे. मी माणसं बऱ्यापैकी असणार आहे, जिल्ह्याचा कारभार केलेला चेअरमन येते असं नाही. तुम्ही सांगितलं राय विचारायला पाहिजे, तुम्ही वरिष्ठांना असा जा माणूस म्हणतो आणि नोंद म्हणून न घेण्यात पण आम्ही शिवसाहेब नाही हे लक्षात ठेवतो. काढायचे तुम्ही कायदा दाखवा मला, ह्यांना राईट सरकार मी तुमच्या हातीतलं कोरे, तुम्ही आणणार बाहेर पैसे द्या त्यांना, तुम्हाला तरतूद आहे बजेटमध्ये. हे आता काय बोलावं आजचा विषय. नगरपालिकेत तारा राणी आघाडीच्या नगराध्यक्षा आणि राजर्षी शाहू विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष आहेत. मात्र आज भाजपाचे नेते अनिल कुमार यादव, श्रीमंत विठ्ठलराव नाईक निंबाळकर सरकार, धनाजीराव जगदाळे आणि जयवंतराव जगदाळे या चार नेत्यांनी थेट मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांचं कार्यालय गाठलं आणि त्यांना चांगलंच घेरलं. तुम्ही या जयसिंगपूर शहराचे मालक झाला काय, तुम्हाला मालकी कोणी दिली, एखादा धंदा चालू करू शकत नाही
पण एखादा धंदा बंद पाडता आम्हाला गरज नाही. नगराध्यक्षांना भेटण्याची नोटिसा तुम्ही काढला, उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. आणि एकही खोकीधारक उद्या आपलं खोकं काढणार नाही आणि तुम्हीही काढणार नाही असं सांगत यादव जगदाळे आणि निंबाळकर यांनी जयसिंगपूरचे मुख्याधिकारी तेली यांना चांगलंच घेरलं. काय करणार आहे, जिथं धंदा चालेल त्या ठिकाणी त्यांना तिथं पुनर्वसन करून द्या त्यांच्या पसंतीनं. असं होणार असेल तर ते हात लावा, नसेल तर या हात लावायला. जयसिंगपुरात सगळं खेळ चाललाय, कोणच कोणालाच म्हणत नाही अशी अवस्था झाली. प्रत्येकाची इन्क्वायरी करूया आणि मग पुढे तुम्हाला काय कारवाई करायची असेल ते करा, नाहीतर आजच्या आज जर करणार असाल तर हे अजिबात चालणार नाही. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आपल्या केबिन मध्ये निवांत असताना मुख्याधिकारी तेली यांच्या केबिन मध्ये वातावरण तापलं होतं. यातच तेली यांनी आपली बाजू सावरत सार्वजनिक बांधकाम खात्याला या वादात ओढलं आणि या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्ही डी शिंदे हे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी केबिन मध्ये दाखल झाले. यादव नाईक निंबाळकर आणि जगदाळे यांनी शिंदे यांना पुन्हा घेरलं. तेली आणि शिंदे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून सोडला. एक दिवसात अतिक्रमण काढून टाकण्याची नोटीस बजावली, हा ब्रिटिश कायदा कधी आणला? ही नोटीस काढण्यासाठी तुम्हाला कोण्या वरिष्ठांनी आदेश दिलेत? लोकांचे धंदे बंद पाडण्यासाठी सरकारी अधिकारी म्हणून काम करता असा जाब विचारला. अखेर मुख्याधिकारी तेली म्हणाले, नगराध्यक्षांबरोबर चर्चा करूया. नंतर तेली यांना पुन्हा खडसवण्यात आलं. लोकांची रोजीरोटी काढून घेऊ नका, हे शहर उद्योग व्यवसायासाठी निर्माण झालं आहे आणि येथील उद्योग बंद पाडता. अखेर शुक्रवारी शहरातील कोणतंही खोकं काढणार नाही, एक महिन्याची मुदत असं आश्वासन मुख्याधिकारी तेली आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी शिंदे यांनी दिलं. संबंधित शाखा नाही आहे, काल माहिती त्यांच्याकडून घेतली, काही नोटीस द्यायची. परीक्षेला काय गाईड घेऊन जाणार आहे एक्झामला? मला आता माहिती पाहिजे, बाहेर पाचशे लोक तुम्ही नोटीस झेलाय स्कूल ते जनतारापर्यंत दिलाय काय दिलाय तर सांगा ना. एक दिवसात बैठक झाली होती, त्यामध्ये असं ठरलं होतं की जे अतिक्रमण वगैरे आहेत आणि परत ते बोर्ड लावणे, म्हणजे जयसिंगपूर गावामध्ये येणारे म्हणजे सांगलीला ज्या जाणारे लोक आहेत आणि जयसिंगपूर एकच रस्त्यावरून हे जाणं येणं होतं, त्यासाठी बोर्ड लावणे वगैरे अशा एक चार पाच गोष्टी ठरल्या होत्या. जी मागणी आहे त्या मागणीनुसार तुम्ही कारवाई करा. त्यावेळेला इथं जुजबी कारवाई केलेली आहे नगरपालिकेनं आणि आज अचानक तुम्ही 15 दिवसाची लिखी नोटीस द्यावी लागते अतिक्रमण काढत असताना. ती लिखी नोटीस न देता तुम्ही अनाउन्समेंट करताय. दुसरी गोष्ट, कित्येक बोर्ड काढून ठेवलेले कोकणी, आज स्वतः माझा सुद्धा बोर्ड मी स्वतःहून काढून घेतलाय नगरपालिकेची कारवाई चालू झाल्यानंतर. परवा दिवशी गाडी तिथं येऊन डायरेक्टली मोडून काढताय तुम्ही. आज संध्याकाळी गुन्हा दाखल करणार आहे मी. तुम्ही कुठली नोटीस न देता तुम्ही बोर्डाचा नुसता खांब होता तुम्ही मोडून काढताय. तुमच्याकडे गाडीत कटर आहे, जनरेटर आहे, एवढी सगळी यंत्रणा असताना बोर्डाचे खांब नुसते तुम्ही मोडून काढताय, ही पद्धत आहे काय? ही लोकशाही काय हुकूमशाही आहे मला सांगा तुम्ही. यावर पुन्हा निंबाळकर यादव कडाडले, हे आश्वासन आम्हाला अमान्य आहे. आपण खोकी 30-40 वर्ष ज्या ठिकाणी आहेत त्या लोकांना बाजूला करता येणार नाही. त्यांचं पुनर्वसन करायला हवं आणि पुनर्वसन व्यवसाय होईल अशा ठिकाणी झालं पाहिजे, तरच आम्हाला एक महिन्याची मुदत मान्य, तेही लेखी दिलं पाहिजे. आणि अखेर निंबाळकर यादव आणि जगदाळे यांची मागणी मान्य करत तेली आणि शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांना जमेत न धरता लेखी आश्वासन दिलं. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त नगरपालिका परिसरात ठेवण्यात आला होता. खोकीधारक खूप मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. धक मुख्याधिकारी यांच्या केबिनमध्ये होती आणि उकळ्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या केबिनमध्ये निघत होत्या. यावेळी ताराराणी आघाडीचे पक्षप्रदोत बजरंग खामकर, खोकीधारक संघटनेचे नेते सुनील ताडे,
भाजप व अन्य पक्षाचे नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यापूर्वी एक बैठक झाली होती, त्या बैठकीवर बाकी पाणी पडलं. या प्रश्नाच्या निमित्तानं ताराराणी आघाडीतील घटक पक्षानं निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून जनसामान्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली. यादव निंबाळकर यांचा नगरपालिकेतील सामान्यांच्यासाठीचा रुद्रावतार जयसिंगपुरातील गल्ली नंबर 6 सौम्य धक्के देणारा ठरला. तर ताराराणी आघाडीच्या फुटीवर मोरक्यांना हा इशाराही जाता जाता समजला. अचानक नोटीस आल्या, सार्वजनिक बांधकाम विभाग कधी जागा नसते झोपलेला असते, झोपेत सांग काढलेला सार्वजनिक बांधकाम विभाग अचानक जागा झाला आणि आपल्याला नोटीस दिल्या. 7 दिवसापासून वादग्रस्त असणारे शिव जागृत झाल्याने 1 दिवसाची बेकायदेशीर नोटीस आपल्याला काढली आणि अतिक्रमण काढण्यासाठी उद्या पोलीस बंदोबस्तासह ठरलेलं होतं. आता आपल्या प्रमुखांना घेऊन आम्ही सगळ्यांना आता येत आहेत ना, तुमच्या वतीनं आम्ही भेटलो, चर्चा 1 तास 1.5 तास झालेली आहे आणि असं ठरलं की 1 महिनाभर हा विषय घ्यायचा नाही, त्यांनी नोटीस माघारी घ्यायची. 1 महिना थांबलो आपण, समजा महिन्यात आपली चर्चा समाधानकारक नाही झाली 4-8 दिवस पुढेही मिळू शकतात, पण माहिती मंडळी आपल्याला सुईची जागा तिथंच एकत्रित होईल. तुमचं समाधान होत असेल तरच लक्ष द्या, बरं ना भजन, समाधान होत असेल तर स्थलांतर करायचं, शक्य झालं तर त्यांनी घोकी तयार करून द्यायची, तो आम्ही प्रस्ताव दिला आहे. आणि तुमचं महिन्यात समाधान झालं तर महिन्यामध्ये स्थलांतर तिथं करायचं, नाही झालं तर सरकार आम्ही दणायरावर जगतोय, तुमच्या बरोबर अहोरात्र राहायला तयार आहे, कुठल्याही अडचण तुम्हाला येणार नाही खोकीधारकांना, असं आम्ही त्या दोघांच्याकडनं आश्वासन घेतलं आहे. आता संयुक्तरित्या किंवा एकटा कोणतरी तुम्हाला पत्र देतील मुदतवाढीचं. खरं मुदतवाढ म्हणजे निर्णय नव्हे, महिनाभर आपण राहणार आहात, महिन्याच्या आत आम्ही सगळे निकाल समाधान होईल. एकाला एक नाही, एकाला एक नाही, झोपडी पाडायची असेल तर पहिला बंगला पाडा मग झोपडीकडे या, अशा प्रमाणे समाधानकारक निर्णय झालेला आहे. तुमचे प्रमुख अध्यक्ष आमच्यावर होते, संतोष होता आणि पहिल्यापासून तुमच्यावर असणारे काम करशे, आणि आम्ही प्रमुख मंडळी अशी होतो आज मिटिंगला की आमचा शब्द ते बदलू शकत नाही, कुणी काय सांगितलं तर त्या महिनाभर स्टिकअप राहतील. हां, तशी दोघांनी ग्वाही दिली आणि पत्रही त्यांना आणि अध्यक्षावर ते पत्र येईल. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.